जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात तालुक्यात व परिसरात गेल्या दोन दिवसापासून अवघ्या खानदेशाची आराध्य दैवत असलेल्या कुलस्वामिनी कानुबाई मातेच्या उत्सवानिमित्त दोन दिवस मोठा जल्लोष अवघ्या खानदेशासह नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागात व परिसरात दिसून आला। गेल्या शुक्रवारपासून शनिवार रविवार आणि सोमवारी मोठ्या जल्लोषात निरोप देण्यात आला। गेल्या दोन दिवसापासून कानुबाई मातेच्या स्थापन झालेल्या मूर्तीचे विसर्जन ढोलताशांच्या गजरासह पारंपरिक ढोलताशांच्या गजरात फुगडी खेळून पारंपरिक वाद्य वाजवून मोठ्या जल्लोषात कानुबाई मातेला निरोप देण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने महिला व बालक तसेच तरुण तरुणींचा उत्साह या विसर्जन मिरवणुकीत दिसून येत होता। एकंदरीतच पहिल्या टप्प्यातील स्थापन झालेल्या कानुमाता उत्सवाच्या निमित्ताने आज कानुमातेची भव्य विसर्जन मिरवणूक नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहादा अक्कलकुवा आदी परिसरातील भागांसह नंदुरबार तालुक्यातील ओसरली व कोळदा यासह नंदुरबार शहरातील विविध भागातून कानुबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीचे मोठे विहंगम दृश्य आज दृष्टीस पडले होते। कुलस्वामिनी खानदेशाची आराध्य दैवत कानुमातेला निरोप देण्यात आला। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।